तर अयोध्या नगरीमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाची लगबग सुरू झालेली आहे। मंदिराच्या भूमिपूजनाला पंतप्रधान मोदींसह 200 नामांकित मंडळी उपस्थित राहणार आहेत। पाहूयात कसा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा। अयोध्येत भूमिपूजन, देशभरात उत्साहाचं वातावरण। कसा आहे पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा? नरेंद्र मोदींचा अयोध्या नगरीचा 3 तासांचा दौरा। अयोध्या नगरी सजून गेलीय। सुरक्षा व्यवस्था ही चोख ठेवण्यात आली आहे, कारण लाडक्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं भूमिपूजन आहे अयोध्येत, पण देशात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न होणार आहे। भूमिपूजनाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींचा 3 तासांचा अयोध्या दौरा आयोजित करण्यात आलाय। सकाळी 9:35 मोदी दिल्लीहून लखनौकडे रवाना होणार आहेत। दिल्लीहून लखनौला जाण्यासाठी वायुसेनेचं खास विमान सज्ज ठेवलंय। 10:35 नरेंद्र मोदी लखनौमध्ये पोहोचणार। लखनौमधून 10:40 मोदी अयोध्येला रवाना होणार। सकाळी 11:15 नरेंद्र मोदींच्या हस्ते हनुमानगढी इथे 7 मिनिटं पूजा आयोजित करण्यात आली आहे। 12:00 अयोध्येत भूमिपूजनाचा मुख्य सोहळा सुरू होईल। जन्मभूमीजवळ उभारलेल्या व्यासपीठावर फक्त 5 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे। पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत, श्री राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हे व्यासपीठावर असतील। भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यावर 2:00 मोदी अयोध्येतून रवाना होणार आहेत। भूमिपूजनाच्या सोहळ्याला नरेंद्र मोदींसह देशभरातनं सुमारे 200 नामवंत मंडळी निमंत्रित आहेत, त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे। जिथे राम जन्मला तिथेच रामाचं भव्य दिव्य मंदिर उभारलं जात आहे आणि त्याच मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा असल्यानं देशभरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर राम मंदिर भूमिपूजनाची अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुरू आहे। अयोध्या नगरी रांगोळी लक्षदीपांनी उजळलेली आहे। खास याची दृश्य आता आपण पाहणार आहोत। रांगोळी लक्षदीपांनी उजळलेली आहे अयोध्या नगरी। अयोध्या नगरीमध्ये राम नामाचं मांगल्य आपल्याला पाहायला मिळत आहे। उद्या राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे आणि त्यापूर्वी आजची अयोध्येमधली ही दृश्य।